दुसऱ्या भागात स्वागत. येथे डेटाबेसला कनेक्ट करण्यासाठी login.php पेज एडिट करणे, त्यातील युजरनेम व पासवर्ड तपासणे ह्याविषयी जाणून घेऊ. आपण डेटाबेसला आधीच कनेक्ट झालो आहोत. हे रिफ्रेश करून आपला युजरनेम व पासवर्ड रीसेंड करून एरर नसल्याची खात्री करू. म्हणजे ही एरर जर डेटा टाइप केला नाही तर एरर मिळेल. आता प्रथम क्वेरी सेट करू. MySQL सारखी स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज वापरून तुम्ही डेटाबेसला क्वेरी करू शकता. ही मायक्रोसॉफ्ट ऍक्सेस मध्येही आहे. येथे लिहा सिलेक्ट स्टार, कारण आपल्याला आयडी, युजरनेम आणि पासवर्डची आवश्यकता आहे. आयडीची गरज आहे असे वाटत नाही, पण सिलेक्ट स्टार मुळे सर्व डेटा मिळेल. म्हणून सिलेक्ट स्टार फ्रॉम यूजर्स टेबल मधून डेटा घेणार आहोत. खात्री करा बरोबर सिलेक्ट स्टार फ्रॉम यूजर्स पुढे वेअर युजरनेम जे येथे ह्याचे नाव आहे. आणि लिहा वेअर युजरनेम इक्वल्स द युजरनेम जे टाइप केले गेले आहे. हे युजरनेम उपलब्ध नसल्यास दिस यूजर डजंट एक्झिस्ट हा एरर मेसेज दाखवणे आवश्यक आहे. त्यासाठी माय एसक्यूएल नम रोज हे दुसरे माय एसक्यूएल फंक्शन वापरावे लागेल. डेटाबेस क्वेरी द्वारे मिळालेल्या रोजची संख्या हे मोजते. त्यासाठी लिहू नम रोज इक्वल्स माय एसक्यूएल अंडरस्कोर नम अंडरस्कोर रोज आणि कंसात क्वेरीचे नाव म्हणजेच व्हेरिएबल क्वेरी ज्यात आपण क्वेरी फंक्शन संचित केले आहे. रोजची संख्या एको केल्यास हे स्पष्ट होईल. डेटाबेस मध्ये केवळ एक रो असल्याने एक हे आउटपुट मिळाले पाहिजे. इन्सर्ट वर क्लिक करून आणखी एक रो समाविष्ट करू. उदाहरणार्थ दुसरे युजरनेम आणि पासवर्ड. हे करून पाहू. नंतर तपासू. युजरनेम मध्ये काइल आणि 123 हा पासवर्ड टाइप करा. पाहूया. बघा आता येथे दोन रोज दिसत आहेत. येथे एलेक्स आणि काइल हे रेकॉर्ड आहेत. आयडी आपोआप एक ने वाढलेला बघू शकतो. आपण दोन्ही युजरनेम व पासवर्ड पाहू शकतो. रिफ्रेश केल्यावर काय दिसते पाहू. पूर्ण क्वेरीमुळे हे आउटपुट मिळाले आहे. येथे विशिष्ट यूजर सिलेक्ट करत असल्यामुळे आपल्याला एक मिळत आहे. क्वेरीचा हा भाग काढून टाकू. पुन्हा रिफ्रेश केल्यावर दोन व्हॅल्यू मिळाली कारण दोन रोज आहेत. जर सिलेक्ट वेअर युजरनेम इक्वल्स माय युजरनेम लिहिले तर अर्थातच उपलब्ध असलेले विशिष्ट युजरनेम निवडत आहोत जे केवळ एकाच रो मध्ये आहे. साधारणपणे वेबसाइटवर एकच युजरनेम दोन वेळा दिले जात नाही. हे मिळाले ठीक आहे. एकूण किती रोज उपलब्ध आहेत हे जाणून घेण्याचा हेतू काय होता. हेतू हा की जर इफ माय नम अंडरस्कोर रोज डजंट इक्वल 0 असे लिहिले आणि कार्यान्वित केले की आपल्याला लॉगिन करता येईल. अन्यथा एल्स डाय लिहून दॅट यूजर डजंट एक्झिस्ट हा मेसेज दाखवू. येथे जे युजरनेम दिले आहे त्यानुसार संबंधित रो आपल्याला मिळते का ते तपासू. आणि जर हे इक्वल टू 0 नसेल तर लॉगिन करण्याचा कोड कार्यान्वित करू. अन्यथा डाय दॅट युजरनेम डजंट एक्झिस्ट हा मेसेज दाखवणार आहोत. हे 1 2 3 4 किंवा त्यापुढील काहीही असेल, जर हे इक्वल टू 0 नसेल तर त्याला निश्चितच काही व्हॅल्यू असेल. आणि जर इक्वल टू काही व्हॅल्यू आहे म्हणजे कोड कार्यान्वित होईल. जर हे इक्वल टू 0 असेल तर कुठलाही रिझल्ट मिळणार नाही. हे रिसेंड करू. पुन्हा मागे जाऊ आणि हे
echo num underscore rows काढून टाकू. मुख्य पेज वर जाऊन Alex आणि ABC ने लॉगिन करू. या क्षणी पासवर्ड महत्त्वाचा नाही. काही झाले नाही, एरर मिळाली नाही. आता बिली वापरून पाहू. पासवर्ड टाइप करून लॉगिन वर क्लिक करा. That user doesn't exist कारण बिली यूजरनेम असणारी कुठलीही रो नाही. हे कार्य करत आहे. मूळ गोष्टींवर परत जाऊ. Alex आणि माझा पासवर्ड ABC टाइप करू. आता लॉगिन साठीचा कोड पाहू. लॉगिन करण्यासाठी पासवर्ड तपासावा लागेल. म्हणून पासवर्ड साठी फंक्शन वापरणार आहोत. माफ करा, फंक्शन नाही, व्हाईल लूपचा वापर करू. येथे लिहा व्हाईल कंसात व्हेरिएबल रो इक्वल टू माय एसक्यूएल. माय एसक्यूएल येथे ऍरेच्या रूपात रो मिळवेल. म्हणून लिहा mysql underscore fetch underscore assoc. आणि पुढे क्वेरीचे नाव म्हणजेच व्हेरिएबल क्वेरी जी येथे बनवली आहे. ह्याद्वारे डेटाचा प्रत्येक कॉलम मिळवत आहोत आणि तो रो नावाच्या ऍरे मध्ये ठेवत आहोत. येथे व्हाईल लूप मध्ये खाली ब्रॅकेट्स मध्ये काही व्हेरिएबल्स सेट करत आहोत. येथे लिहा व्हेरिएबल db username इक्वल टू व्हेरिएबल रो स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये युजरनेम हे डेटाबेस मधून मिळवत आहोत. आपल्या रोचे नाव येथे बघू शकतो. हा डेटाचा ऍरे असल्यास प्रत्येक रो मध्ये आयडी युजरनेम आणि पासवर्ड असेल. आपण 012 वापरत नाही कारण ते कार्य करेल ह्याची खात्री नाही. आता हे सुटसुटीत ठेवणार आहोत आणि कॉलमच्या नावाचा संदर्भ वापरणार आहोत. डेटाबेस मधील युजरनेम आपली क्वेरी वापरून मिळालेल्या रो मध्ये आहे. नंतर लिहा db password equals row आणि ब्रॅकेट मध्ये सिंगल कोट्स मध्ये पासवर्ड. नंतर हे एको करू शकतो. खरे तर db username आणि पासवर्ड एको करायला नको, अन्यथा नंतर एरर्स येतील. ते डेटाबेस मध्ये आधीच पाहिलेले आहेत. आता चेक कार्यान्वित करू. येथे चेक टू सी इफ दे मॅच अशी कमेंट लिहू. इफ स्टेटमेंट द्वारे हे सहज करू शकतो. टाइप करा इफ व्हेरिएबल यूजरनेम इक्वल्स व्हेरिएबल db username and variable password equals db password असल्यास हे बरोबर आहे असे म्हणू. अन्यथा बरोबर नाही असे म्हणू. हे कंस काढून टाकू कारण येथे एकच ओळ आहे incorrect password. हे एको करू आणि हे तसेच ठेवू. आणि येथे you're in एको करू. पाठाचा हा भाग संपवण्यापूर्वी हे तपासू. Alex आणि चुकीचा पासवर्ड टाइप केल्यावर incorrect password हा मेसेज मिळाला. ABC हा योग्य पासवर्ड दिल्यावर you're in मेसेज मिळाला. युजरनेम आणि त्याची उपलब्धता तपासली आहे. फील्ड्स उपलब्ध असल्याचे तपासले आहे. युजरनेम आणि पासवर्ड एंटर करा. जर हे चुकीचे एंटर केले तर incorrect password हा मेसेज मिळेल. बरोबर एंटर केल्यावर you're in मेसेज मिळेल. आणि जर उपलब्ध नसलेले युजरनेम एंटर केले तर user doesn't exist असा एरर मेसेज मिळेल. पुढील भागात सेशन्स आणि लॉग आउट पेज कसे बनवायचे ते पाहू. हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. धन्यवाद.